दारुगढ़ भये दारुगढ़। भद्रावरती सरकारीचा मोरनाचरा हवा संसारातून वेळ काढूनी खेळ खेळूया नवा। नमस्कार, ब्रुकबॉन्ड रेड लेबल होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण आता आलेले आहोत ते श्रीवर्धन मध्ये, रायगड जिल्ह्यातलं श्रीवर्धन निसर्गरम्य असं ठिकाण। आणि या ठिकाणी आज आपण आजच्या वहिनींना भेटणार आहोत, आरती गणेश मांजरेकर वहिनी। आज ज्या मांजरेकर वहिनींना भेटणार आहोत त्यांच्यामध्ये एक वेगळेपण दडलेलं आहे की त्या म्हणे स्वतःची वस्तू दुसऱ्याला कधीच देत नाहीत। म्हणजे ही नटखट तक्रार त्यांच्या घरातल्यांचीच आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या स्वतःकडची वस्तू दुसऱ्यांना द्यायला त्यांना आवडत नाही, पण दुसऱ्याची आवडलेली वस्तू मात्र त्या मागून घेतातच। आता हे नेमकं काय म्हणणं आहे? बरं, हे इतर कोणाचं म्हणणं नाही आहे, हे मिस्टरांचंच म्हणणं आहे। का असं म्हणतात? आदेश भाऊजी, 9 वर्ष झाली तुमची वाट बघून। हे भाऊजी, आपल्याकडे कधी येतील श्रीवर्धन मध्ये? आणि ही पैठणी आम्हाला जिंकायचीच आहे। आता आजची पैठणी माझीच। ऐकलत? कान पकडतो, उठाफशा काढतो, काय करू, सतत प्रवास सुरू आहे। तुमची ही तक्रार इतक्या हक्काने आणि आग्रहाची आहे की ती खरं तर याच वहिनींची तक्रार नाही, महाराष्ट्रातल्या कितीतरी घरातल्या वहिनींच्या मनातलं हे म्हणणं असणार आहे। ठीक आहे, सुरुवात करतो आत्ता प्रवास, नाही तर पुन्हा याच वहिनी म्हणतील काय हो आज उशीर का केला। चला निघूया। चंडूक चाचीने चंडूक चाचीने काय केलं? यम्मा 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 ये सूरत काय? तुम्ही आता एक ना आरोप करता करता त्यांचं वाटच लावली आहे। आरोप म्हणजे नाही नाही नमस्कार नमस्कार नमस्कार। वहिनी, आल्याबरोबर इतकं छान स्वागत केलं, पण त्याचबरोबर हा टिळा लावताना जो काय जोराने लावलायत ना, त्याच्यातच मला कळलं की इतकी वर्ष होता कुठे बांदेकर, 9 वर्ष। सगळा रागच दिसलाय त्याच्यात। नमस्कार नमस्कार नमस्कार। आता घ्या उखाणा। पूजेच्या ताटात ठेवली वेलची केळी, आधी गणेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी। कुठे आहेत केळी? काय गणेशराव, संकष्टीच्या दिवशी एकट्यानेच संपवलीत वाटतं। द्या ओळख करून सगळ्यांना। हे माझे मिस्टर गणेश मांजरेकर, ह्या माझ्या सासूबाई, ती माझी ननन, ती माझी बहीण, ती बहिणीची मैत्रीण, ह्या माझ्या जाऊबाई, ती तिकडे ननन, ती इकडे मोठी बहीण माझी, त्या चुलत सासू, हे इकडे ननन, ह्या पण सासूबाई, इकडे आत्ते सासू, ह्या माझ्या चुलत सासू, नमस्कार, ह्या माझ्या जाऊबाई, नमस्कार, ह्या माझ्या सख्या सासू, नमस्कार, ही माझी ननन, नमस्कार, सासू, आणि बाकी सगळं आमचाच फॅमिली परिवार आहे। नारळ राहिले माडावर, त्यांच्या शेजाऱ्यांचे नारळ। बरं, ही राहिली, ही माझी मुलगी आर्या मांजरेकर। बरं, नमस्कार, मला आदेश मांजरेकर बोलते। अरे वा वा, धन्यवाद, वा वा वा, छान छान छान। आता सगळ्यांची ओळख तर झालेली आहे, चला सुरुवात करूया आता गप्पांना।
नमस्कार. नमस्कार. छान वाडीत बसून गप्पा मारायला मलाही बरं वाटतंय. माहेर कुठलं? दापोली. दापोलीला कुठे? जालगाव बाजारपेठ. हा, जालगाव बाजारपेठ. बरं, लग्न कसं जमलं? आमचं अरेंज मॅरेज. कसं काय ते? म्हणजे मी माझी मोठी बहीण इकडे दिलेली आहे श्रीवर्धन मध्ये, तुसारकरांकडे, इकडे दांड्यावरच, इथे खाली आहे, जवळच आहे. कुठे? इथून सरळ रोड वरून खाली तिकडे गेलं. वाडीतून पण आहे. आहे रस्ता? आहे. आहे रस्ता. दांड्यावर? हा, दांड्यावर. मग काय तिथे? मग तिजाडे मी गणपतीला आलेली. गणपती? हा, गणपतीत. तर आम्ही गणपती विसर्जन करायला गेलेलो, तर पाऊस आला म्हणून मी छत्री घेऊन साईडला उभी होते. तर माझ्या मिस्टरांची भाऊज आहे, म्हणजे माझी आता ती जाऊ झाली, तर ती माझ्या पाऊस आला म्हणून छत्री झाली. आणि तिला मला नाव वगैरे सगळं विचारलं. त्याच्यानंतर मग तिने माझ्या भावजीना विचारलं. मग भावजीनी घरी माझ्या आईकडे फोन करून विचारलं की असा मुलगा आहे, तर बघा मग विचारा काय बोलते सुजाता ती. तर मग मला घरी विचारलं माझ्या आईनी बाबांनी वगैरे. मग झालं हे आणि माझे भाऊजी बघायला गेले. त्याच्यानंतर मग पुढचं आपण मिस्टरांना विचारा. म्हणजे एका छत्रीमुळे सगळं घडून आलं. जमलं. छत्री कुठून आणली होती? माझ्या आईकडून, माहेरून. माहेरची छत्री होती का? बर. मग त्याच्यात जाऊबाई घुसल्या आणि तुम्हाला आपल्या छत्रीत घेतलं. घेतलं. मिस्टरांना बोलो. ओ नमस्कार. नमस्कार. ते छत्रीतलं सगळं कळलं तुम्हाला जाऊबाई? हो, कळलं. काय झालं? गणपतीला आली होती ना इकडे, ते कळलं मला. कळलं. पुढे काय झालं? पुढे काय ते विचारलं मला. तुम्हाला? हा, भाऊजाईने. काय लग्न करायचंय काय? अशी अशी मुलगी आहे. हा, कुठं चाल करायचं? मग बघायचं कार्यक्रमाला. कुठल्या? बघण्याचा कार्यक्रम माझ्या आईकडे झाला. कुठे तो? दापोलीत. तुम्ही गेले होते? हो. कोण कोण गेले होते? माझे साडू, मोठे साडू. मोठे साडू आणि मी दोघेच गेलो. दोघेच गेलो. बरं केलं, थोडक्यात भागवलं. आणि मग तिथे झालं बघणं वगैरे, झालं, पसंत पडली. आम्ही सांगितलं ना की आम्हाला मुलगी पसंत आहे. सांगितलं. लग्न कुठे झालं? लग्न इकडे श्रीवर्धन मध्येच झालं. श्रीवर्धन? माझ्या आत्याच्या तिथे, यांच्या आत्याकडे. किती वर्ष झाली? पाच वर्ष झाली. एक मिनिट थांबा. काय लग्नाची तारीख? तारीख एक 20 मे. तुम्ही कशाला सांगितली? काय हो, सांगा ना. 20 मे. वर्ष? 2009. बरोबर का? बरोबर आहे. कसले घाबरले होते तुम्ही? कारण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे होते की आता जर मी 2000 चुकलो तर बांदेकर निघून जातील, नंतर माझं काय घर नाही. बरं, यांचा स्वभाव असाच आहे का? आक्रमक. हो, असा स्वभाव. हा, हो. बरं, वहिनी, तुम्हाला एखादी गोष्ट समोरच्याने मागितली तर द्यायला आवडते? नाही, मला दुसऱ्यांची वस्तू घ्यायला आवडते, पण माझी कोणाला. मी निघतोच आता. काय छान स्वभाव आहे बहिणींचा. म्हणजे काय आहे सांगा जरा. म्हणजे मी माझ्या, म्हणजे बाकी कोणाची नाही, पण फक्त माझ्या बहिणींचीच वस्तू मला काय आवडली की नवीन असू नये तर ती जुनी असू, मी लगेच घेणार. मला आवडली की घेता, पण माझी वस्तू कोणाला देणार नाही. बरं, त्यांचं लग्न झालंय? हा, एका बहिणीचं झालंय लग्न. हा, एकीचं नाही झालंय. तिने गपचूप केलं असेल वाटतं लग्न. नाही झालेलं. नाही झालंय. मग पुढे? हा, मग एवढंच. एवढी हा एक स्वभाव आहे तुमचा. अजून काय काय मला आता तुम्हीच सांगा. आणखीन माझ्याकडे कोण असं काय साडी वगैरे, कधी कोणाकडे काय कार्यक्रम असेल न्यायला आलं तर मी माझी देणार नाही, दुसऱ्यांचं नाव सांगणार आणि त्याला बजावणार. माझं नाव सांगू नको, मी पाठवली. पण माझी देणार नाही. आपलं एखादं देऊळच बांधावं म्हणतोय श्रीवर्धन मध्ये. बरं, आता एक अक्षर, त्या अक्षरावरून तुम्ही गाणं गायचं, त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही गायचं. अक्षर आहे श्रीवर्धन. न. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. च. चंदुके चाचीने. चंदुके चाचीने काय केलं? दुसरा बोला चालेल. हा, दुसरा बोला. चांदण तर चांदण, पीठ बर चांदण, तांदुळ्या रात्रीच्या बारा बाई, तांदुळ्या रात्रीच्या बारा. बारा वाजले. बारा वाजले. र. राजा को रानी से प्यार हो गया, अरे अरे, पहली नजर में पहला प्यार हो गया. अरे अरे, हो गया. मी काय गायक नाहीये. यम्मा 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 यम्मा. हा, हे सुरत. हे सुरत काय? ओ म्हणा लवकर, वेळ जाईल. य. यम्मा 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 यम्मा. हा, हे सुरत. जबरदस्त. हे पण एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायचो. या टाळ्या अशासाठी होत्या की खरंच
बऱ्याचदा अंताक्षरी किंवा इतर खेळ खेळताना त्या ग्रुपमध्ये सगळे असतात, एकमेकांच्या मदतीला येतात, पण अशा वेळेला गायचं म्हटल्यानंतर नवीन नवीन शब्द सुचतात आणि श्रीवर्धन मध्ये आज या माडाला गाणी आलेली आहेत, त्यामुळे खूप छान. तेव्हा आता पुढच्या या खेळामध्ये आता मला बघायचं आहे की आठ वस्तू आणि आठ वस्तूंपैकी चार वस्तू यांना मिळणार का. आठ वस्तू समोर आहेत, चार वस्तू तुम्हाला मिळू शकतात जर एक रुपयाचा तो टॅग तुम्हाला मिळाला तर. हा या दोघांनी निर्णय घ्या आणि ठरवा काय करायचं. उचला वस्तू, उचला उचला, मदत करा कधी माझ्याकडे नको, उद्या सांगाल माझ्यामुळे नाही गेलं. बघू एक रुपया, अभिनंदन. आणखी तीन, चला दोन. त्याच्यावरती पैसे किती आहेत बघा, वीस रुपये. डबा पाहिजे, डबा पाहिजे. पाच. चला आता एकूण पैसे किती झाले सांग. 1000. 1026 रुपये. ही लक्ष्मी सुद्धा यांच्याकडे आली, अभिनंदन. भर पावसात वहिनी, मला असं वाटतं तुमच्या घरात जाऊन आपण गप्पा मारल्या तर चालतील. चालेल. तेव्हा आता आपण यानंतर गप्पांसाठी थेट जाणार आहोत घरामध्ये. बाहेरच्या पावसातून आता घरात येऊन दाखल झालेले आहोत. आता सगळा राग हे काढणार आहेत. नमस्कार सगळ्यांना. जाऊ बाई, काय वाटतं, काय आरोप कराल यांच्यावर? तिचं लग्न झाल्यापासून माझे धीर माझ्याकडे जास्त येत पण नाही. ती आहे चांगली पण ते येत नाही माझ्याकडे. का काय माहित, बाहेरून चांगली बोलतो लांबून असं. हो का? हा आरोप कुठं आहे? आता जातो मी त्यांच्याकडे. कसं नाही म्हणजे हा आरोप तुम्हाला मान्य नाही? मान्य नाही. नाही मान्य, नाही मान्य. पूर्वी एवढा नाहीये. काय पण जातो ना, मान्य त्यांना पण मान्य आहे. पुढचा आरोप. ह्यांची मी जाऊ बाई, आम्ही आलो ह्यांच्याकडे का ह्या खूप आदळापट करतात आणि बाहेरचे टुरिस्ट आले का या तुरतुरीने हौशेने त्यांचं सगळं काय करतात. नाही चुकीच आहे, साफ चुक आहे, साफ चुक आहे. हा ते असं नाही, आम्ही त्यांना स्वागत करतो. बरोबर, स्वागत कसं करता? या वो बसा आला. हा बस एवढंच, पाणी वगैरे पण आमच्याशी बसून दोन गोष्ट बोलणार नाहीत. बरोबर, तुम्ही कुठे राहता? आम्ही इथे शेजारी. येताना पाणी पिऊनच आरोप. ही माझी सून पण मला हात मारते ए मम्मी आई प्रमाणे. हा पण ते आई प्रमाणे वागत नाही, कधी आली तर मला एक कप चहा सुद्धा देत नाही. हा इतकी कंजूस पुतण्या देतो. हा त्या दिवशी शेंगदाणे खात होता, मला पटकन हातात काढून दिले. कोणी कोणी ह्यांनी पुतण्याने काढून दिले. हा आणि ही अजिबात देत नाही. काय काय तुम्ही आता एक ना आरोप करता करता त्यांची वाटच लावली आहे. शेंगदाणे तुम्हाला दिलेले हिरो ह्यांना माहिती नाहीत. माहिती दोघं पण खात होती पण तिने नाही दिले, त्यांनीच दिले. ही तर कधी आम्हाला चहा पण बोलत नाही, हे मम्मी चहा पी म्हणून असं बोलत नाही. नाही कधीच नाही. काय आरोप मान्य आहे? आरोप मान्य नाही. नाही नाही एकही आरोप मान्य नाही आहे. हा बरं 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 बरं. आता यांच्या स्वभावातला चांगला गुण कोणता आहे ते सांग. जशी पटकळ आहे तशी ती प्रेमळ पण. बर, एक दोन. बोलली तर तिच्या मनात नाही. ही प्रेमळ आहे. प्रेमळ आहे. हा ही चांगली आहे की तालपीठ स्वभावाची आहे. माझा काम पसंत येत नाही केलेला. मी काय काम केलं तरी पसंत येत नाही. हो तुमचं काम पसंत येत नाही. पसंत येत नाही. नातीला घेता बाहेर जातात. नातीला घेता बाहेर जातात. तुम्ही नातीला घेऊन बाहेर जाता. बरं निवडलंय तुम्ही काम. काय तापट पण आहे वहिनींचा. बरं बरं, आता मला एकच विचारायचंय, या सगळ्या आरोपांवर कौतुकांवर तुमचं काय म्हणणं आहे? काही नाही, माझं आहे सासूबाई बोलतायत तसं, म्हणजे थोडं तापटपणा आहे पण तेवढीच मी लगेच शांत सुद्धा होते. आणि जाऊबाई तर शेजारीच आहे, नेहमी माझ्या इथे जास्त बसायला येते ती. त्यांचे आरोप तुम्ही त्यांच्याकडे जात नाही असं आहे. हा जाते ना, काही असेल तर काम वगैरे काय असेल तर जाते मी त्यांच्याकडे. सगळ्यात महत्वाची गोष्ट सासूबाईंनी सांगितलं, स्वभाव चांगला आहे पण खूप तापट आहे. हा तापट आहे, मुळातच तापट स्वभाव आहे माझा. पण आजपासून मी करेन शांत. काय तापट स्वभाव कसा करणार? बदल करेन मी त्याच्यामध्ये. नक्की बदल करणार. आजपासून करणार. नक्की बदल करणार असं म्हणालेले आहेत आणि तो बदल हो, जो बदल सगळ्या कुटुंबासाठी खूप आनंदाचा असणार आहे. झी मराठी कडून हा तन्मणी तुमच्यासाठी, अभिनंदन. सगळेजण खेळासाठी आता सज्ज आहेत. अनेक जणींनी आत्ता धावत धावत येऊन सुद्धा आपली नावं टाकलेली आहेत. बघूया कुठल्या वहिनींचं नाव आजच्या खेळासाठी निवडलं जात आहे.
आणि आता बघूया हे नाव कुणाचं आहे. समीक्षा समीर बोरकर. नाव सांगा. समीक्षा समीर बोरकर. बोरकर. माहेर कुठलं? महाड. महाडला कुठे? महाडच्या पुढे वावे गाव आहे ना तिकडे. बर. आता मिस्टर आहेत? हो आहेत. कुठे? तिकडे. बोलवा हाक मारा. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण इथलं? हो इथलं. श्रीवर्धन. श्रीवर्धन. या महाडच्या? तुम्ही श्रीवर्धन? कसं कुठे केव्हा कधी? लग्नाकरता गेलो होतो. लग्नाकरता गेलो होतो त्यांच्या इकडे. कोणाच्या? त्यांच्या गावी. त्यांच्या गावी लग्नाकरता गेलो. बायकोच्या भावाचं लग्न होतं. मित्राच्या बायकोच्या भावाचं? अच्छा अच्छा. हा हा हा. मग गेलो होतो ते दिसले समोर. या दिसल्या समोर? बाकी कोणच दिसल्या नाही, ह्या एकट्याच दिसल्या. बरं 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 बरं. आता एकदम छान सुखात आनंदात मस्त या दोघांनाही आपण शुभेच्छा देऊया भावी संसारासाठी. आणि आता कोण पैठणी जिंकणार ते आपण बघणार आहोत. या समाज मंदिराच्या समोर पाणी तुंबलेलं आहे थोडंसं, त्याला एक पांढऱ्या रंगाची बॉर्डर करण्यात आलेली आहे. इथे उभ्या असलेल्या चौथऱ्यावरून हा खेळ होणार आहे. एका वेळेला एक चेंडू इथे ठेवायचा आणि हॉकी स्टिकच्या सहाय्याने टोलवायचा. अचूक जाऊन तो चेंडू त्या पाण्यामध्ये थांबला पाहिजे. दोघींनाही 10-10 संधी. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे एक बॉल. मध्ये ठेवा एक. चला तीन. एक. दोन. आता तुम्ही या याबद्दल. एक. दोन. चार. थांबा. चार. पुढे ठेव. पुढे मारा तो त्यातलाच मार. पाच. सहा. सात. थांबा तुम्ही इकडे. जोरात. तीन. चार. पाच. सहा. आता होणार आहे होम मिनिस्टरची होम डिलिव्हरी. 29 तारखेपासून होम मिनिस्टरच्या रोजच्या भागात प्रेक्षक वहिनींना विचारला जाणार आहे एक प्रश्न. या प्रश्नाचं अचूक उत्तर कळवणाऱ्या भाग्यवान प्रेक्षक वहिनी घर बसल्या जिंकू शकणार आहेत भरजरी पैठणी. झी मराठी कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या मांजरेकर वहिनी. मांजरेकर वहिनींना झी मराठी कडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या बोरकर वहिनी. बोरकर वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. इथल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि या घराघरातल्या स्त्रीचा सन्मान करणाऱ्या आजच्या होम मिनिस्टरचा भाग इथं संपवतो. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन ब्रुकबॉर्न रेड लेबल होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात श्रीवर्धनमध्ये. नमस्कार.